नमस्कार, मी छाया आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे पनीर मसाला. तर हा पनीर मसाला आपण अगदी घरगुती मसाल्यामध्येच बनवणार आहोत, तरीही एकदम हॉटेल्समध्ये मिळतो पनीर मसाला अगदी तसाच होतो. तर इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा पनीर मसाला बनवायला खूप सोपा आणि खायला खूप टेस्टी लागतो. तर आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पनीर मसाला बनवण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतले, अर्धा चमचा हळद घेतली त्यामध्ये, आणि एक छोटा चमचा लाल मिर्च पावडर, एक छोटा चमचा गरम मसाला, आणि एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतीये, आणि अर्धा चमचा मीठ. आता व्यवस्थित असं आपण मॅरिनेशन करून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे आपल्या पनीरला खूप छान कलर येतो आणि अजिबात पांढरेपणा राहत नाही आपल्या पनीरला. तर हे मॅरिनेशन करून आपल्याला अर्धा तास साईडला ठेवून द्यायचे बाकीची तयारी होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता छान मॅरिनेशन झालं आहे, पाणी टाकलेलं नाही मी त्याच्यामध्ये. तर इथे मी काही खडे मसाले घेतलेत, आणि खडे मसाल्यामध्ये मी इथे एक मोठा चमचा धने घेतलेत, एक चमचा भर बडीसोप घेतली, अर्धा चमचा जिरा घेतला आहे, 2 तुकडे दालचिनीचे, 10-12 काळी मिरी, 7-8 लवंग, आणि 2 विलायची घेतलेत मी, ते बारीक विलायची आहेत हिरव्या. आता हे आपल्याला बारीक गॅसवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मसाले, जळून द्यायचे नाही अजिबात. आणि हा जो मसाला आपण बनवून घेतो हा मसाला ढाब्यावरती वापरतात, त्यामुळे आपली भाजी एकदम ढाबा स्टाईल होते आणि खूप छान फ्लेवर येतो. तर हे मसाले आपल्याला अगदी बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत, अजिबात जळून द्यायचे नाही. आता हे मसाले भाजून झाल्यानंतर मी थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे, आणि थंड झाल्यानंतर याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची मिक्सरला. तर इथे मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घेते आहे, गावरान तूप घेते आहे. थोडंसं गावरान तूप वापरलं ना याला थोडंसं, म्हणजे एकदम ढाब्या स्टाईल फ्लेवर येतो आपल्या पनीर मसाल्याला. आणि आपण पनीर मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये आता ब्राऊन होईपर्यंत जरा मंद आचेवरती खरपूस असं फ्राय करून घेऊ, म्हणजे पांढरेपणा जाईल आपल्या पनीरचा आणि खूप छान कलर येतो पनीरला. तर पनीर मी काढून घेतलं आहे आणि आपले मसाले भाजून घेतले होते, ते मिक्सरला आपण अगदी बारीक पावडर करून घेऊयाची. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे मी. आणि हा मसाला मी एका भांड्यामध्ये काढून घेते. तर हा मसाला आपण ढाब्यावर वापरतो अगदी तसाच बनवलेला आहे, खूप छान फ्लेवर येतो याने, ढाबा स्टाईल फ्लेवर येतो ह्या मसाल्याने. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक पावडर मी बनवून घेतलेली आहे. आणि मी इथे 2 बारीक टोमॅटो असे मोठाले कापून घेतलेत, आणि ते मिक्सरला आपण बारीक पेस्ट करून घेऊयाची. तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे मी. आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा पुन्हा गावरान तूप घालतीये, आणि थोडंसं तेल पण घालतीये. आपण जास्त तेल पण घालणार नाही, जास्त ऑइली नाही बनवणार, थोडंच वापरलं आहे मी. 1 मोठा चमचा गावरान तूप आणि 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे मी. आता यामध्ये मी काही थोडे खडे मसाले घेतलेत, त्यामध्ये मी तेजपत्त्याचे 1 पान घेतले, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत, 2 विलायची घेतली हिरवी, आणि 7-8 लवंग घेतली. आणि हे मसाले आता आपण तेलामध्ये थोडेसे अगदी थोडे भाजून घेऊ, जास्त पण नाही भाजायचे, नाही ते पटकन लगेच करपतात मसाले. तर मसाला थोडासा भाजून झाला आहे, यामध्ये मी 2 कांदे असे बारीक कापून घेतलेत, ते टाकून घेऊ. आणि कांदा आपल्याला एकदम ब्राऊन करून घ्यायचा आहे मंद आचेवरती, जास्त जळून पण नाही द्यायचं. तुम्ही बघू शकता आपला कांदा ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे, आता परतून झाला आहे थोडासा. यामध्ये आता 1 मोठा चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घालती आहे, आणि आपण टोमॅटो घेतलं होतं बारीक करून मिक्सरला, पेस्ट करून घेतली होती, पण टाकती आहे. आणि टोमॅटो टाकलं की लगेच इथे मीठ घालते मी 1/2 चमचा. मिठाने काय होतं, टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं आणि पटकन ते परतल्या जातं. तर इथे मी 1/2 चमचा हळद पण घातली, आणि 1/2 चमचा लाल मिर्च पावडर घालती आहे. तर तुम्हाला तिखट कसं लागतं त्यानुसार घालायचं आहे. आणि इथे मी आपण ढाबा स्टाईल मसाला करून घेतला होता मिक्सरला, तो पण घालती इथं. आणि हे मसाले घातल्यानंतर आपलं टोमॅटो पण घातलेलं आहे, त्यामुळे इथे एकदम तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित असं परतून घेऊ आपण. आणि हे तुम्ही बघू शकता तेल सोडायला लागलंय मसाला. आणि मी इथे 1/2 वाटी दही घालतीये, तर दही अजिबात आंबट नाही घालायचं, नाहीतर आपली भाजीची चव बिघडून जाती. आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे,
जास्त आंबट होईल ते, त्यामुळे तुम्ही अजिबात आंबट दही घालायचं नाही, किंवा मग तुम्ही दुधावरची साई घातली तरी पण चालतं, छान टेस्ट येते आपल्या भाजीला आणि फ्लेवर पण खूप छान येतो। तर तुम्ही बघू शकता आपण दही घातलेलं आहे आणि ते पण परतून घेतले व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत। आणि हे परतून झाल्यानंतर मी इथे एक ग्लासभर पाणी घालती आहे। तर तुम्हाला कसं घट्ट पातळ लागतं त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घ्यायचं आहे। मी एक ग्लासभर घातले इथं आणि हे पाणी घातल्यानंतर थोडंसं हलवून घेऊ आपण, मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित झालेली आहे। आता यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं तर ते पण टाकून घेऊ। आणि पनीर याच्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं हलवून घेऊ आणि एकदम गॅस बारीक करायचा आणि 5 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं भाजीला खूप छान तर येते वरती आणि मस्त होते भाजी। तर 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता, मी चेक करते आणि तुम्ही बघू शकता किती छान आपल्या भाजीला तर्री आलेली आहे, मस्त होते भाजी। आता यावरतून आपण एक छोटा चमचा गरम मसाला टाकून घेऊ, म्हणजे छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला। आणि कोथिंबीर टाकून घेऊ। तर आपली तर इथे आपला अगदी ढाबा स्टाईल पनीर मसाला तयार आहे, अगदी झटपट तयार होतो आणि खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे। तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यामध्ये बेल आयकॉन आहे ते पण दाबा, म्हणजे माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पडतील। अशा छान छान चमचमीत आणि अगदी सोप्या रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।